आईच्या कुशीत असतानाच वडिलांचे छत्र हरवले, आईला माहेरी परतावे लागले। इथली परिस्थिती खूप नाजूक असूनही केवळ जिद्द व कठोर मेहनतीच्या भरोशावर कठीण परिस्थितीत पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झालेल्या कुमारी नीता दामदर व त्यांच्या आई गीता दामदर यांचा सुनगाव ग्रामपंचायत मध्ये सत्कार करण्यात आला। सुनगाव येथील रहिवासी असलेल्या अंगणवाडी सेविका गीता दामदर यांची मुलगी कुमारी नीता दामदर यांची उपनिरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा दिनांक 19 एप्रिल सोमवार रोजी ग्रामपंचायत कार्यालय सुनगाव येथे सत्कार करण्यात आला। कुमारी नीता या 6 महिन्याच्या असताना वडिलांचा मृत्यू झाला होता, तेव्हापासून त्यांचे संगोपन त्यांच्या आई गीता यांनी स्वतःच्या कर्तृत्वाच्या भरोशावर केले। गीताताई यांनी आपल्या मोठ्या मुलीला बीड नगरपालिकेमध्ये कर निर्धारक अधिकारी बनवले, तर लहान मुलगी नीता हिला पोलीस उपनिरीक्षक बनवले। अशा कर्तृत्ववान आईचा व मुलीचा आज ग्रामपंचायत येथे सत्कार घेण्यात आला। कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन शिक्षक दीपक उमाळे यांनी केले। या प्रसंगी सुनगावचे सरपंच रामेश्वर अंबळकर, ग्रामविकास अधिकारी टी जी चौधरी, जिल्हा परिषद सदस्य रुपालीताई काळपांडे, ग्रामपंचायत सदस्य संतोष वंडाळे, योगिता गुरवाळे, ज्योती ढगे, कौशल्या ढगे, पत्रकार अनिल भगत, गजानन सोनटक्के, गणेश भट, रुपेश अंबळकर, ग्रामपंचायत कर्मचारी संतोष ताळे, गणेश ढगे, विलास मिसाळ, विनोद ढगे इत्यादींची त्यांचे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला। तदनंतर शिक्षक दीपक उमाळे यांच्या निवासस्थानी सुद्धा त्यांच्या पत्नी सौ ज्योती उमाळे यांच्यातर्फे पी एस नीता दामदर यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी जिल्हा परिषद सदस्य रुपालीताई काळपांडे, ग्रामपंचायत सदस्य कौशल्याताई ढगे यासह परिवारातील सदस्यांची उपस्थिती होती। ही एक उच्च पदस्थ नोकरी पोलीस दलातील तिने प्राप्त केली आहे, तर त्यानिमित्त आपण आपल्या गावकऱ्यांच्या वतीने ग्रामपंचायतच्या वतीने आपण त्यांच्या मोठ्यासाठी सत्काराच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। तर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या ग्रामपंचायतचे सरपंच रमेश उंबडकर, त्याचबरोबर आपल्या दामोद जिल्हा परिषद सरपंचच्या आमच्या वहिनी रुपालीताई काळपांडे, त्याचबरोबर ग्रामपंचायतचे सचिव श्री चौधरी भाई, तसंच सर्व पत्रकार मंडळी, सर्व ग्रामपंचायतचे सन्माननीय सदस्य, ग्रामपंचायतचे कर्मचारी वर्ग आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक हे सुद्धा कोरोनाच्या काळ असल्यामुळे मोजक प्रमाणात खूप हजर झालेले आहेत, तर त्यांचं मी सर्वप्रथम सतीश मुलांनी स्वागत करतो आणि योगायुक्ता होईना आपल्या जिल्हा परिषदेच्या सदस्य रुपालीताई सुद्धा एक स्त्री आहेत आणि योगायुक्त एक आपल्या गावातील मुलगी नीता दामदर हे सुद्धा एक स्त्री आहे। म्हणजे आजच्या काळामध्ये या मुलीने थोडी कौतुक सारखी कौतुकस्पद हे पद मिळवलं म्हणजे आपल्या गावासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे। त्याकरता सर्वप्रथम मी संपूर्ण गावकऱ्यांच्या वतीनं नीताताईचं मी सत्यसुंदांनी स्वागत करतो, त्यांना शुभेच्छा देतो। आजच्या या परिस्थितीच्या काळामध्ये आपण पाहतो की नोकरी सरकारचं मिळवणं हे किती कठीण झालेलं आहे। विविध स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून आपल्याला नोकरी मिळवणं हे फार थोडंसं अशक्यसारखं झालेलं आहे। तरीही त्या रीताताईचा जो प्रवास आहे, त्यांनी त्यांचं प्राथमिक शिक्षण पूर्ण सुरू जिल्हा परिषद शाळेमध्ये त्यांनी 10वी 11वीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं, त्यानंतर त्यांनी त्यांचं जे कॉलेजचं शिक्षण आहे ते जवळजवळ देखील त्यांनी पूर्ण केलं आणि नंतर त्यांनी त्यांचं जे उच्च म्हणजे डिग्री लेवलचं जे शिक्षण आहे त्यांनी औरंगाबादला पूर्ण केलं। त्यांच्या ताई ह्या सुद्धा एक अधिकारी बनलेले आहेत, सध्या त्या बीड येथे करनिर्धारण अधिकारी म्हणून त्या रुजू झालेल्या आहेत। म्हणजे त्यांची ज्या मातुश्री आहेत त्यांची सुद्धा या निमित्तानं आपण स्वागत करणं किंवा त्यांचं सदस्य प्रथमतः मी यांचे खूप आभार म्हणते की यांनी मला इथे बोलवलं आणि मला सत्कार केला आणि मला स्टेज उपलब्ध करून दिला। तसं तर मी तुम्हाला सगळ्यांना परिचितच आहे, तुम्हाला सगळं ओळखत आहात, तरी पण मी माझ्या जीवनातला थोडा प्रवास तुम्हाला सांगते। 10वीपर्यंतच माझं शिक्षण इथेच झालं, तुम्हाला सरकारला शिकवायलाच होते, मी माझा क्लासमेट आहे, हे आमची जावळी बाबतीचं नाव वाक्य तिथेच होते, त्याच्यामुळे सगळं ओळखतात मला। 10वीपर्यंत इथे शिक्षण घेतलं, त्याच्यानंतर 11वी 12वी मी जळगावला केलं आणि त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन मी औरंगाबाद जातात। काहीतरी करण्याची इच्छा तर आधीपासूनच होती, पण काय करावं सुचत नाही, मार्ग पण असते तेवढंच गरजेचं आहे। मी एक नॉर्मल स्टुडंट होती, म्हणजे नॉर्मल एकदम, तुम्हाला सर मला चांगल्या पद्धतीने ओळखायचे, थोडाफार अभ्यास करायचे, पण माझ्या अभ्यासामध्ये सातत्य होती नेहमीच, अभ्यास करत राहिली आणि माझी बहीण ती पण छान अभ्यास करत होती, ती माझ्यापेक्षा खूप जास्त हुशार होती, तिच्याकडे बघून काहीतरी मी पण करावं किंवा
करत मी औरंगाबादला गेले. 11-12 मी चांगले मार्क्स मिळवले, चांगले पर्सेंटेज पण आले. त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन विवेकानंद कॉलेजला केलं औरंगाबादला आणि तिथेच असताना मी MPSC क्लास लावले आणि अभ्यास सुरुवात केली. 2018 माझा 3 रिझल्ट आला. त्याच्यानंतर लगेच 6 महिन्यामध्ये मी सा रिझल्ट आला आणि 1 वर्षानंतर माझं ग्राउंड झालं. ग्राउंड झाला, इंटरव्ह्यू झाला आणि 17 मार्च 2020 माझा रिझल्ट आला. पण हा प्रवास होता, एवढाही काही सोपा नाही. कारण अभ्यास करताना मला